गुड मॉर्निंग माय फ्रेंड्स, आज आपण इंग्रजी स्मॉल लेटर आर याचं फोर लाईन्स मध्ये कसं लेखन करावं ते शिकण्यासाठी इथे उपस्थित आहोत। तर मुलांना स्मॉल आर काढणं अगदी फार सोपं आहे। यासाठी अवयव लागतात स्ट्रेट लाईन अँड हाफ सर्कल। बघा इथे मी मोठ्या अक्षरामध्ये पण तुम्हाला वॅक्स कलर मध्ये करून दाखवलेलं आहे। स्ट्रेट लाईन परत वर यायचं आणि त्याला जस्ट हाफ सर्कल जोडायचं, जे तुम्ही गवत कसं करतात त्याप्रमाणे। बरीचशी मुलं आर काढताना काय करतात, मराठी मधले जे चार अंक आहेत ते काढून मोकळे होतात, तर हे चुकीचं आहे मुलांनो, ह्याला आर म्हणत नाही। अगदी सिंपल स्ट्रेट लाईन अँड हाफ सर्कल। पेन्सिल सरळ ठेवायची, इथे मी तुम्हाला काढून दाखवते मोठ्या स्ट्रेट लाईन, वरती यायचं आणि त्याला हाफ सर्कल जोडायचं। पेन्सिल उचलायची नाही, स्ट्रेट लाईन अँड हाफ सर्कल। आता मुलांना स्मॉल आर काढताना आपण मधल्या दोन ओळी वापरणार आहोत, सेकंड अँड थर्ड लाईन। या सेकंड अँड थर्ड लाईन मध्ये आपण सरळ रेष आणि वर जाऊन पुन्हा त्याला कर्व जोडायचं आहे किंवा त्याला हाफ सर्कल म्हटलं तरी चालेल। तर असं हे आरचं लेखन तुम्ही पान भरून करणार आहात पहिल्या पानावरती, आणि दुसऱ्या पानावरती हे आरने सुरू होणारे शब्द। तर शब्द कसे आहेत ते बघा। आर ए टी रॅट, रॅट म्हणजे उंदीर। आर आय बी बी ओ एन रिबन, रिबन म्हणजे मुली केसांना लावतात ते रिबन। त्यानंतर रॅबिट, आर ए बी बी आय टी रॅबिट, रॅबिट म्हणजे ससा। आर ए सी ई रेस, रेस म्हणजे शर्यत। आर यू एन रन म्हणजे पळणे। आर ओ पे ई रोप, रोपवे म्हणजे रायगड चढण्यासाठी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा रोपवे मध्ये बसून जातात। मी तुम्हाला चित्र दाखवणारच आहे म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल। राईस, आर आय सी ई राईस म्हणजे तांदूळ। आर ए टी ई रेट, रेट म्हणजे दर। त्यानंतर आर यू बी बी ई आर रबर। त्यानंतर आर ओ सी के रॉक म्हणजे मोठा खडक। तर मुलांना दुसऱ्या पानावरती हे शब्द तुम्ही चार चार वेळा मोठ्याने बोलून लिहायचे आहेत आणि आम्हाला पाठवायचे आहेत।